प्लॅटफॉर्म नंबर 6 बाजूला असणाऱ्या UC3 लाईन येथे बंद असलेल्या बोगीला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगीचं मात्र कारण अद्याप अस्पष्टच आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी बंद असलेल्या बोगीला आग लागली होती. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळाली आहे. एक बोगी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. RPF जवान अमोल साळवे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता खिडकी तोडून आतमध्ये जाऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यासाठी दौंड नगर परिषदेचे अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी दाखल झाली होती. दौंड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी प्रयत्न केले. वाजित बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.